नमस्कार आयुर्वेदाची खात्रीशीर माहिती सांगणारे आपल्या शरीरातील सर्वात कठीण आणि मजबूत असणारा भाग सोबतच आपल्या चेहऱ्याचं चे सौंदर्य खुलवणारा हा भाग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे या दाताचे सौंदर्य कायम टिकवण्यासाठी दातात कधीच कीड न लागण्यासाठी तुम्ही वारंवार सकाळी उठल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश करूनही तुमचे जर दात किडत असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि वरदान ठरणार आहे हा उपाय तुम्ही जर नियमित केला तर तुमच्या दातामध्ये कसलीच कॅविटी होणार नाही दात किडणार नाही दाताचे हिरड्या नेहमी मजबूत राहतात तोंडाचा येणारा वारंवार वार वास पूर्णतः निघून जातो सोबतच मित्रांनो दाताला कसल्याच प्रकारची कीड लागणार नाही कीड लागलेली असेल तेही प्रारंभिक अवस्थेमध्ये कीड पूर्णतः बरी करणारा अत्यंत महत्वाचा आजचा उपाय आहे या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा एक छोटीशी विनंती नक्कीच असेल तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला चॅनेल करा ही माहिती जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना शेअर मित्रांनो आपले दात दगडासारखे मजबूत राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे की ब्रश दिवसातून दोन वेळेस रात्री झोपताना ब्रश करणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण दातामध्ये जे अन्नकण अडकतात ते काढणं अत्यंत महत्वाचं ठर वारंवार असेच जर झोपी जात असाल तर मित्रांनो हे अन्नकण दातात राहून कायम सडतात तेथे कॅविटी तयार होते आणि तेथील दाताला कीड लागते दात खराब ला होतो हिरड्याला सूज येते हिरड्यातून रक्त येतं बऱ्याच व्यक्तींच्या दातामध्ये पस तयार होतो ठणक होती वेदना येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या औषधे घ्यावं लागतात एवढे करूनही दात जर ठीक होत नसेल तर काही व्यक्ती रुटकॅनॉल करतात किंवा दात काढावा लागतो अशा वेळेस खूप वेदना आणि त्रास आणि पैसाही खूप जातो अशा या समस्येपासून कायम सुटका होण्यासाठी दात दगडासारखे कायम मजबूत राहण्यासाठी हा जो तुकडा पाहतात हा तुकडा यावरती अत्यंत राबतो हा तुकडा मित्रांनो ज्या व्यक्तींच्या दातामध्ये नॉर्मल जरी सनक असेल तर याने नुसत्या गुळण्या करा दाताच्या जे हिरड्या लूज पडलेल्या असतील त्या आवळतील दातामध्ये कीड असेल किंवा दात खराब असतील तर तेही या उपायाने कमी होतात संध्याकाळी जेवणाच्या नंतर चूळ भरा पहा किंवा गुळण्या करा याने तोंडाचा वाद जातो तक्रारी कमी होतात दातही एकदम आवळतात तसेच ज्या व्यक्तींच्या दातामध्ये कीड आहे ती कीड जाण्यासाठी हा तुकडा अत्यंत महत्वाचा नाव आहे तुरटी तुरटी ही अँटीसेप्टिक प्रमाणे काम करते एका अभ्यासानुसार सिद्ध झालेले आहे की तुरटीने दाताची स्वच्छता केली तर मित्रांनो दात तुटत नाही दातावरील अॅनिमल असतं ते ॲनिमल चांगल्या प्रकारे राहण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते म्हणून बरेचसे डॉक्टर तुटीच्या पाण्याने गुळण्या करायला सांगतात असे हे त्रुटीचे चूर्ण बारीक नंतर ते अशा प्रकारे दिसणार आहे असे हे चिमुटभर चूर्ण घेतल्याच्या नंतर यानंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ सुंठ अत्यंत उपयुक्त ठरते दाता आरोग्य राखण्यासाठी आणि दातातील कॅव्हिटी दात दुखी कमी होण्यासाठी सुंठ अत्यंत उपयुक्त ठरते म्हणून या उपायासाठी सुंटीचा एवढा तुकडा लागणार असा हा एवढा तुकडा जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करा बारीक केलेलं अशा प्रकारे अशा आपण यामध्ये नंतर हे दोन्ही पदार्थ एकजीव करा चांगल्या प्रकारे एकजीव केल्याच्या नंतर या उपायासाठी पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कापूस कापसाचा असा छोटा तुकडा घेतल्याच्या नंतर त्याचा पातळ थर तयार करा यावरती हे सर्व मिश्रण जे तयार केलेलं आहे ते त्यामध्ये टाका आणि ज्या ठिकाणी कीड आहे त्या ठिकाणी हा बोळा त्या ठिकाणी ठेवा आणि लाळ न गिळता ती लाळ बाहेर थुंकत राहा पहा एक मिनिटामध्ये दातदुखीला आराम मिळेल किड असणारे बाहेर निघेल असा हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस करा लगेच रिझल्ट तुमच्या समोर पाहायला मिळेल असा हा उपाय केल्याच्या नंतर एक नेहमी लक्षात ठेवा की संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्या तुरटीच्या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत असं केलेले कीड पूर्णतः बरी होते दात दुखणारा नीट होतो सोबत दातामध्ये असणारी कॅविटीही निघून जाते दात पांढरे शुभ्र तसेच मित्रांनो दात एकदम मजबूत राहतात असा हा अत्यंत महत्वाचा उपाय तुम्ही करा इतरांनाही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा